आवाज मानदेशाचा। राज्यातील रिक्षावाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून धोकादायक गावात उपाययोजना सुरू करण्यात आल्या, त्यामुळे गुरुवारपर्यंत 369 कुटुंबियांचं स्थलांतरण करण्यात आलंय। आता तर प्रशासनाने जिल्ह्यातील संभाव्य पूरप्रवण 172 आणि दरडप्रवण 124 यादी स्पष्ट केली आहे। 9 तालुक्यात असणाऱ्या या गावांवर प्रशासनाचं लक्ष असणार आहे। तसेच जिल्ह्यात दरडप्रवणची 41 गावे आहेत। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दरवर्षी धुवाधार पाऊस पडतो, यामुळे ओढे नद्यांना पूर येतो, तसेच रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटना घडतात। यामुळे प्रशासनाच्या वतीनं विविध उपाययोजना केल्या जातात। त्यातच 2 वर्षांपूर्वी पाटण तालुक्यात दरड कोसळण्याची घटना घडली होती, यामध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागलेला, तर नुकतीच रायगड जिल्ह्यात इरशाळवाडीत दरड कोसळून अनेकांचा जीव गेलाय। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालंय। त्यातूनच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दरडप्रवण गावातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतरण करण्याची सूचना केली आहे। तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनीही पाटण तालुक्यात भेटी देऊन स्थलांतरित लोकांची माहिती घेतली आहे। सातारा जिल्ह्यात प्रशासनाने नदीकाठची संभाव्य 172 पूरप्रवण गावे निश्चित केली आहे। यामध्ये सातारा तालुक्यात 33 असून कराड तालुक्यात सर्वाधिक 55, पाटणमध्ये 31, कोरेगावमध्ये 11, वाईमध्ये 17, खंडाळा तालुक्यात 9 आणि फलटण तालुक्यात 16 गावे आहेत। त्याचबरोबर संभाव्य दरडप्रवण गावांची संख्या 124 इतकी आहे। यामध्ये सातारा आणि जावळी तालुक्यात प्रत्येकी 10, वाईमध्ये 18, महाबळेश्वरमध्ये 36 आणि पाटण तालुक्यात सर्वाधिक 50 गावे संभाव्य दरडप्रवण आहेत। या गावांवर प्रशासनाचं लक्ष असणार आहे। मानसोफेर न्यूज साठी प्रतिनिधी ओंकार माने, बिदाल। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।